की रंगभूमी की वो अलग समाज पंचीकृतन वाला मराठी रंगभूमी वो जो तुम्हारा खऱ्या अर्थाने न्याय करते लोकांत लिखांत अपाट चांगलं सादर त्यावेळी झालेल्या विरोधाच्या वेळी मौल्याच्या बरोबरीने तो संघर्ष वॉर केला. मला असं वाटतं की ही एक रंगभूमीशी असणारी कमिटमेंट किंवा ती असे विचार स्वातंत्र्य कारण त्यांची विचारांची क्लॅरिटी प्रचंड नवीनच्या नाट्यभूमीवर अध्यक्ष होते त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाला होतो आणि त्यानंतर मला पाहिलं की अतिशय सुस्पष्ट विचार कुठलाही प्रकारची अगदी दिला आणि खऱ्या अर्थाने कलेला समर्पित असं व्यक्ती म्हणतो की महाराष्ट्र शासनाने Yes. लालन
एवढ्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपण कसं सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे आणि त्या एवढ्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यांना आपण कसं तोंड दिलं पाहिजे आणि ते असं पण कसं करायचं पण त्याच्यातसुद्धा थोडंफार पंढरपूर असायची पण ही जी प्रेमाने असायची आणि ते त्यांनी मला शिकवलं त्याच्या पुढच्या दौऱ्यांमध्ये आजपर्यंतच्या दौऱ्यांमध्ये मला कधी काही अडचणीच आल्या नाही असं आता वाटतं. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे की जन्मनाटीमध्ये हे किती तुमची नाटकात काम करताना सुद्धा शिस्त असायची की तुम्ही आमची तर पण करायचं नाही की पाठ्या लागलेल्या नाही कधीच नाही तीच सवय आम्हालाही लागली. जन्मनाटमध्ये असेल तर मी माझं नमस्कार होतं आणि ते नाटकच होतं तर मी गोवारी साडीतून आणि असं जुन्या काळातून त्यांना नमस्कार कसा करायचा हे तुम्ही मला शिकवलं की अंड्याच्या आपण लग्न झाल्यानंतर जो नमस्कार करतात तो झाडू मारण्यासारखा करतात पण तसं करायचं नाही तर त्याला किती अर्थ आहे त्याला किती शास्त्र आहे हे तुम्ही मला समजावून सांगितलं आणि तो नमस्कार पूर्ण असा आला पाहिजे हे तुम्ही गुडघे न वाकवता नमस्कार केला पाहिजे असं तुम्ही मला शिकवलं आणि त्या नमस्कारावरून ज्या पूर्वीच्या बायका नाटक बघायला यायच्या त्या आवर्जून मला सांगायच्या की हा नमस्कार तुम्ही बरोबर करता तुम्हाला तुम्ही सांगितला तर तो अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि खरं तर ती एक कलाकार म्हणून तर उत्तम होतीच पण माणूस म्हणून तिने प्रत्येकाच्या पोटातून हृदयापर्यंतचा मार्ग तुम्ही सगळ्यांचा जिंकलेला होता तो फक्त मला काही करता नाही कारण पूर्ण शाकाहारी असल्यामुळे मला तिच्या आणखी चव काही घेता आली नाही पण माझ्या लेखीला मात्र ती घेता आली म्हणजे काल जेव्हा ज्या काही दूर झाली तेव्हा तिने म्हणजे नक्की कोण बघ जर म्हटलं तर मासे म्हटलं म्हणून हा लालनाची तिच्या आजचं मासे खाल्ले पहिल्यांदा ही तिची जी आठवण आहे की आजच्या पिढीपर्यंत सुद्धा आज लालन मावशी आपल्यामध्ये आहे असं मला वाटतं तर त्याच्यामुळे ती एक आठवण आहे अशा रीतीने ती सतत आमच्याजवळ राहणार आहे आणि ह्या आठवणी कायम तिच्या राहणार आहे आणि तिने जो पोटातून हृदयापर्यंतचा जो मार्ग सगळ्यांचा केला तो शेवटपर्यंत राहणार आहे. त्यामुळे कलाकार म्हणून उत्तम असला तरी माणूस म्हणून उत्तम असायला पाहिजे ह्याचं मी उत्तम उदाहरण म्हणजे आता जर आम्ही सगळेजण भेटलो आहे तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ते जे की रात्री अपरात्री लिव्हिंगच्या वर मांडला राहायची रात्री अपरात्री जर तिच्या घरी गेलं तर मासे मिळणारच याची प्रत्येक कलाकाराला खात्री होती आणि ती आपली प्रेमाने आत्म्यातून व्हायला घालायची ही सगळ्यांची आठवण असणे म्हणून जेवढी मंडपवर अभिनेत्री होती तितकीच ती चांगल्या मनाची सहृदय अशी एक सुरू होती अशी माणूस आणि ती आठवण कायम आमच्यात आहे. त्यामुळे ती आज नाही असं म्हणू शकत ती नाही आहे ती सतत आमच्याबरोबर होणार आहे ज्ञाना त्या कारणाने ती आमच्यावर होणारच आहे. आणि खूप वर्ष आधी कारण माझं पहिलं त्यामध्ये नाटक लग्न नावाचं माझं नाटक काकांनी म्हणजे काकांनी सांगितलं लालनताई बरोबर काम केलं त्यामुळे मला बातमी कळल्या तर पहिल्यांदा ती आठवली की माझी गावासाठी नाटकांची सुरुवात म्हणजे सुरुवात त्यांच्यापासून आणि नाटक म्हणून आमचं फक्त रोटेशन कधी आहे ना तर त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी त्या नेहमी प्रसिद्ध होतं की अत्यंत त्यांनी इतरांना खाऊ घालावं लागायचं तर त्यांनी बरोबर तांदूळला इतकं मला खाऊ घातलं मुलीप्रमाणे वेगवेगळे माशांचे वेगवेगळे पदार्थ खाऊ आणि आत्ता बातमी कळवली त्या आठवणी दिवसात त्यांच्या अक्षरशः बोलणं अशक्य होतं फार त्यांनी प्रेम केलं आणि फार छान ते नाटक पण छान झालं त्यांचा रोल पण खूप छान होता आमचा माझा पण खूप छान होता आणि त्यामुळे ते नाटक माझ्यासाठी माझ्या अत्यंत वृद्धांच्या जवळचं नाटक असतं आणि खूप छान मला असं त्याच्याबद्दल बोलायचं तर अत्यंत बंडक लावले त्यांचं बाइंडरचे दिवस असतो आणि वाचलं कारण की जे जेव्हा ते झालं त्यावेळी आम्ही तर त्या इंटरेस्ट होतो पण ते पुस्तक वाचलं लक्षात आलं की कशाकशात ती माणसं सगळ्या घेतली आहे आणि त्यामुळेच ती तितकी तळपदार आणि तेजस्वी झाली त्यामुळे आज